नमस्कार मी पद्मजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्तपैकी मसाला पुरी करणार आहोत तर येथे मसाला पुरी करण्यासाठी एक वाटी मी येथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी गव्हाचं पीठ ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलं त्याच वाटीने सर्व साहित्य घेणार आहोत आणि पाव वाटी मी येथे घेतलेला आहे बेसन आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर चिमटभर हिंगही घालायचं आहे हिंगामुळे पुरांना मस्त स्वाद येतो आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घालून घ्या चवीनुसार तिखट घालून घेतलं त्यानंतर एक चमचा धने पावडर घालून घेतली धने पावडरमुळे पण पन खमंगपणा येतो अर्धा चमचा आपण येथे मिठाचा वापर केलेला आहे दोन चमचे तिळ घालून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला घालायचा आहे ओवा तर एक चमचा ओवा मी घेतलेला आहे तो हातावर असा क्रश करून घालायचा म्हणजे पुऱ्यांमध्ये त्याचा फ्लेवर चांगला उतरतो आणि इथे अर्धा चमचा आल्याची पेस्ट घालून घेतली हवं तर तुम्ही लसूण आणि आल्याची पेस्ट घालू शकता आणि लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता कोथिंबीर घालून घेतली आता येथे मी पाणी घेतलेला आहे यामध्ये बाजरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पीठ लगेचच भिजतं आणि कमी पाणी लागतं येथे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी मला लागलेलं ला आहे म्हणजे ज्या वाटीने आपण पिठांचं माप घेतलं त्याच वाटीने पाणी घेतलं होतं तर येथे अर्धी वाटी पाण्याचा वापर मी येथे केलेला आहे याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आता हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे याचे आपण समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत असं घट्टसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्या झाल्या लगेचच आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत हे पीठ भिजत ठेवायचं नाही ना तर ते पातळ होऊ शकतं आपण येथे एवढ्या पीठामध्ये तीन गोळे करून घेतलेले आहेत आता याची आपण पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाड आणि खूप पातळ पण नाही लाटायची थोडी मध्यम आकाराचीच आपण लाटायची आहे तर येथे आपण याची पोळी लाटून घेऊयात आणि त्याच्या पुऱ्या करून घेऊयात बाजरीमध्ये खूप सगळी पौष्टिकता असल्यामुळे पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाजरी खालेली खूपच चांगली असते आणि बाजरीच्या पुऱ्या पण खूप खमंग लागतात याच्या पुऱ्या करण्यासाठी मी येथे एक ग्लास घेतलेला आहे ह्या आपण छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवत आहोत हवं तर तुम्ही वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकणही घेऊ शकता तर येथे आपण ग्लासने याच्या पुऱ्या करून घेतल्या आता त्या आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत एकदा तुम्ही बाजरीचं पीठ घालून अशा खमंग पुऱ्या नक्की करून पहा खूपच छान लागतात आणि दोन ते तीन दिवस सहज टिकतात मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता आणि प्रवासामध्येही नेऊ शकता तर अशा आपण मिनी साईजच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत सर्व काही पुऱ्या इथे करून तयार आहेत आता आपण त्या मस्तपैकी तळून घेणार आहोत येथे कडकडीत तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण पुरी सोडून घेऊयात आणि हलकंसं आपल्याला झाऱ्याने थोडंसं प्रेस करायचं आहे खूप पण दाबायचं नाही लगेचच ही पुरी मस्त टम्मपैकी फुगते बारीक गॅसवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खूप मोठा गॅस केला तर त्या करपू शकतात तर बारीक गॅसवर आपण ह्या पुऱ्या तळून घेऊयात तर सर्व काही पुऱ्या अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत येथे पाहू शकता मस्तपैकी टम्म पुरी आपली फुगलेली आहे बाजरीची भाकरी खायला मुले कुरकुर करतात तर अशा ह्या मस्त बाजरीच्या पिठाच्या खमंग पुऱ्या तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता त्या नक्कीच त्यांना आवडतील एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूपच मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही ह्या पुऱ्या सर्व करू शकता तर सर्व काही पुऱ्या अशाच पद्धतीने मी तळून घेत आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद